नमस्कार, कुक विथ सोनाली पाटीलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत हिरव्या मुंग्याची आमटी किंवा छान पातळ भाजी. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत की सर्वप्रथम एक मिक्सरचं भांडं घेणार आहोत. त्या मिक्सरच्या पॉटमध्ये आपण 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत. त्यानंतर माझ्याकडे खूप तिखट हिरवी मिरची आहे, त्यामुळे मी 3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर त्या हिरवी मिरचीच्या नंतर मी सांभार टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी, आणि त्याचबरोबर थोडीशी कढीपत्त्याची पाने. आता हे छान आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया. त्यानंतर आपण हिरवे मूंगसुद्धा घेतलेले आहेत आणि याचंसुद्धा वाटण आपण तयार करणार आहोत. हे सुद्धा मिक्सरमध्ये आपण फिरवणार आहोत. अगदी बारीक नाही करायचं. एका स्टीलच्या कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे, 2 पळी तेल मी टाकलेलं आहे. या 2 पळी तेलामध्ये आपण 1 छोटा चमचा जिरे मोहरी टाकणार आहोत. त्यानंतर जी आपण मिरची लसूण याची जी पेस्ट काढून घेतली होती मिक्सरमधून, ती पेस्ट आपण टाकून घेणार आहोत. ती पेस्ट छान झाली की मग आपण यामध्ये जी हिरव्या मुंगाची आपण मिक्सरमधून पेस्ट काढून घेतली होती ती टाकायची आहे. पेस्ट आपल्याला जेव्हा आपण हिरव्या मुंगाची करणार आहोत तेव्हा खूप जास्त करायची नाही आहे, थोडंसं जाडसरच आपल्याला काढायचं आहे. पहा, मी आपल्या कढईमध्ये हिरव्या मुंगाचे जी पेस्ट मी केली होती ती टाकलेली आहे. ती मी आता तेलामध्ये छान होऊ देणार आहे. ही तेलामध्ये छान आपण परतून घेतलं की यात मी गरम पाणी सोडणार आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये जो काही शिल्लक राहते त्यात मी गरम पाणी टाकलं होतं आणि तेच मी आता यात सोडलेलं आहे. आता आपण हे छान मिक्स करून घेऊया. तुम्हाला जितकी पातळ भाजी लागतं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. मी साधारणतः 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणखी थोडंसं ॲड करणार आहे. गरमागरम पाणी टाकल्यानंतर यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. आणि तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे. याला जास्त उकळवायचं नाही आहे, एक छोटीशी उकळी आली कीच बंद करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपली हिरव्या मुंगाची आमटी गरमागरम तयार झालेली आहे, जी मी आता सर्व्ह करायला घेतलेली आहे. दिसायला जितकी छान झालेली आहे तितकीच ती टेस्टलासुद्धा झालेली आहे. अशाच पद्धतीने आणखी काही माझ्या रेसिपी पाहण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लाईक कमेंट्स नक्की द्या. मनापासून तुम्हा सर्वांचा धन्यवाद.